माझा तुम्हाला प्रश्न खरंच तुम्हाला आनंद आला काय सांगसर सुरुवात कर बोला हो सर मला इथे येऊन खूप आनंद झाला कारण की नाही सर हे थंड हवेचं ठिकाण आहे आणि आता आपण दिवस मग आता आपण इथं आलो तर आता खूपच थंडी सर बोला बोला ही जागा खूपच चांगली आहे सर आणि स्टार्टिंगलाच आपण इथे यायला पाहिजे स्टार्टिंगला इथे यायला पाहिजे तुम्ही खाली पण इकडे पण बघू शकता की किती छान प्रकारे हे वातावरण आहे एकंदरीत आपण जे आजूबाजूचे गाव असतील शहरे असतील ते सगळं सौंदर्य आपण आपल्याला निरीक्षण करू शकतो आपण समोर जर बघितलं तुम्ही यु नो सो आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी अनेक छोटे छोटे डॅम सारख्या पाण्याचे जे छोटे तलाव आहेत ते सुद्धा आपल्याला जागोजागी यु नो पाहायला भेटताय आणि मला तरी वाटतं आमचे विद्यार्थी सुद्धा या सगळ्या गोष्टीचा त्यांना आनंद भेटला असेल आपण ज्या ठिकाणी आलेलो आहे आपण आतापर्यंत सकाळी मॉर्निंग पासून आतापर्यंत अनेक ठिकाणी गेलो आता ज्या पॉइंटला आपण आलेलो आहे ते म्हणजे म्हैसबाळ बरोबर म्हैसबाळबद्दल थोडं काही एक दोन पॉइंट सांगता येईल का आपण का आलो आणि तुम्हाला काय जाणवलं हे सांगता येईल का पहिलं तर का आलो हे सांगता येईल की आपण या ठिकाणी का आलो महाराष्ट्रामधील महाबळेश्वर जे ठिकाण आहे हे सगळ्यात थंड ठिकाण मानलं जातं महाबळेश्वर महाराष्ट्रामधलं आणि मराठवाड्यातलं सगळ्यात थंड ठिकाण जे कोणतं असं तर ते म्हैसमाळ ठीक मिनी महाबळेश्वर पण म्हटलं जातं कारण सगळ्यात कमी तापमान याचं जातं 7 अंश सेल्सिअस पर्यंत जर सगळ्यात कमी तापमान असेल तर 7 अंश सेल्सिअस पर्यंत आणि जास्तीत जास्त वातावरण उन्हाळा असं समजा तर समर सीझन मध्ये 34 डिग्री सेल्सिअस पर्यंत जात ठीक सो आपण हे जनरल याची माहिती बघतोय जसं की याने आता सांगितलेलं आहे की अनेक जे ब्रॉडकास्टिंग केलं जातं तर इथूनच केलं जातं कुठून हे कारण सगळ्यात मोठं ठिकाण मानलं जातं मराठवाड्यामधलं इथपर्यंत सगळ्यांना समजतंय बोलतोय मी तर शेवटला प्रश्न पडन की बरं ठीक आहे बोलताय पण काय ना काय चाहते हो है ना शेवटला प्रश्न असा निर्माण नाही झाला बरं बोलले तुम्ही म्हणायचं काय म्हणायचं एवढंच आहे की या निसर्गाला या सजीवसृष्टीला इतक्या विविधतेने नटवलेलं आहे सजवलेलं आहे फुलवलेलं आहे पण हे सजवतानी फुलवतानी जर आपण शासन म्हणून आणि माणूस म्हणून पण जर काळजी घेतली तर मला वाटतं खूप काही इम्प्रूव्हमेंट होईल कारण रस्त्याचं जे बघतोय आपण